व्हाट्सअप द्वारे स्वाध्याय कसा सोडवायचा ते पाहूया। सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये 85955 24519 हा क्रमांक जतन करायचा आहे। या ठिकाणी मी जतन करून ठेवलेला आहे, त्यामुळे हा क्रमांक जतन केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलचे इंटरनेट चालू करायचे आहे आणि त्यानंतर व्हॉट्सअप मध्ये जायचे आहे। व्हॉट्सअप मध्ये गेल्यानंतर सर्च बॉक्स मध्ये या ठिकाणी सर्च मध्ये स्वाध्याय शोधायचे आहे। स्वाध्याय शोधले की त्याच्यावर टिक करायचे आहे। टिक केल्यानंतर यापुढे काय करायचे पहा। सर्वप्रथम आपल्याला नमस्ते हा मेसेज त्यांना करायचा आहे। नमस्ते मेसेज केल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला एक मेसेज येईल। तो मेसेज अशा प्रकारे असेल बघा, नमस्कार, थँक यू फॉर जॉईनिंग स्वाध्याय स्टुडंट व्हॉट्सॲप बेस्ड डिजिटल होम असाइनमेंट असेसमेंट योजना। नाव लर्निंग वुड बी इझी अँड फन, प्लीज सिलेक्ट द मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन फॉर युअर लर्निंग। ही सूचना आपल्याला दोन्ही इंग्रजी आणि मराठीमध्ये असेल। हा संदेश त्यांच्याकडून प्राप्त होताच आपल्याला आपले माध्यम निवडायचे आहे। आता ते माध्यम कसे निवडायचे पहा। हा संदेश आपला इंग्रजी, मराठी आणि उर्दू तीन माध्यमातून येणार आहे। आपण जर मराठी माध्यमाचे विद्यार्थी असाल तर आपण एक क्रमांक निवडायचा आहे, इंग्रजी सेमी इंग्लिशचे असाल तर दोन क्रमांक निवडायचा आहे आणि उर्दू माध्यमाचे असाल तर तीन क्रमांक निवडायचे आहे। आता समजूया, मराठी माध्यम निवडायचे आहे, मराठी माध्यम निवडायचे आहे म्हणून त्यांना आपण एक हा मेसेज टाईप करून पाठवायचा आहे। एक हा मेसेज टाईप करून पाठवल्यानंतर आपल्याला पुढे आणखीन त्यांचा मेसेज येईल। काय मेसेज पहा, पुढे जाण्यापूर्वी अटी शर्ती व डेटा गोपनीयता व इतर मार्गदर्शक सूचना दिलेल्या दस्तऐवजामध्ये येथे या लिंकवर क्लिक करून वाचा, वाचून झाल्यास योग्य पर्याय निवडून पाठवा। या ठिकाणी अटी आणि सूचना आहेत, त्या आपल्याला या टिक केल्यानंतर उघडल्या जातील। या ठिकाणी पहा, अटी शर्ती आणि सूचना आलेल्या आहेत, या आपण वाचून घ्यायच्या आहेत। चार पानांच्या सूचना आहेत, त्या वाचल्यानंतर पाठीमागे यायचे आहे आणि मग या अटी वाचल्यानंतर या अटी जर आपल्याला मंजूर असतील तर एक टाईप करून पाठवायचे आहे। अटी आपल्याला मंजूरच असणार आहेत, त्यात काय अवघड नाही आहे, पण एक टाईप करून आणि पाठवूया। त्यानंतर एक टाईप करून पाठवल्यानंतर आपल्याला एक मेसेज येईल। तो मेसेज असा आहे, कृपया आपला जिल्हा निवडा। आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत तेवढे जिल्हे या ठिकाणी दिलेले आहेत। ज्या क्रमांकावर आपला जिल्हा आहे तो क्रमांक आपल्याला टाईप करून या ठिकाणी पाठवायचा आहे। पहा, या ठिकाणी एकूण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे या ठिकाणी दिलेले आहेत। या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचा क्रमांक कोणता आहे तो क्रमांक आपण पाहायचा आहे आणि तो क्रमांक टाकवायचा आहे। आता उदाहरणार्थ मला सांगली जिल्हा घ्यायचा आहे, सांगली जिल्ह्याचा क्रमांक 29 आहे म्हणून या ठिकाणी मला 29 टाईप करून पाठवावं लागेल। 29 टाईप करून पाठवले की परत मला एक मेसेज येईल, तो आता मला तालुका विचारणार आहे। आता आपला तालुका कोणता आहे तो आता तालुका निवडायचा। पहा, या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील सर्व तालुके या ठिकाणी आलेले आहेत। आता आपला जो तालुका आहे तो तालुका आपण निवडूया। उदाहरणार्थ खानापूर तालुका असेल तर खानापूर तालुकासाठी चार क्रमांक पाठवायचा आहे आणि तो आता आपण टाईप करून पाठवूया। त्यानंतर परत आपल्याला एक नवीन संदेश येईल, तो संदेश पहा। आता आपल्याला आपली इयत्ता निवडायची आहे। आता पहा, या ठिकाणी आपण ज्या इयत्तेमध्ये शिकत आहोत ती इयत्ता आपल्याला पाठवायची आहे। पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचा उपक्रम आहे। जर तुम्ही पहिलीच्या वर्गामध्ये असाल तर तुम्हाला एक टाईप करून पाठवावी लागेल। आता मला पाचवीचा स्वाध्याय सोडवायचा आहे म्हणून मी या ठिकाणी पाच टाईप करून पाठवेल। परत पाच टाईप करून पाठवल्यानंतर आपली इयत्ता संपल्यानंतर आता आपल्याला पूर्ण नाव लिहायला सांगेल। आता या ठिकाणी मी उदाहरणादाखल एक नाव या ठिकाणी लिहिले आहे, का विद्यार्थ्याचे नाव, आपल्या शाळेतील विद्यार्थ्याचे नाव लिहिले। तर नाव लिहिल्यानंतर
परत आपले एक मेसेज येईल, तो मेसेज पहा या ठिकाणी आहे, शाळेचा 11 अंकी यूडायस कोड नंबर लिहा। जर तुम्हाला शाळेचा यूडायस नंबर माहीत नाही तर शिक्षकांना विचारा किंवा शून्य अंक टाकून पुढे जा। जर तुम्हाला शाळेचा यूडायस कोड माहीत असेल तर या ठिकाणी टाका, माहीत नसेल तर शिक्षकांना फोन करून विचारावं लागेल। आणि तरी समजा तुम्हाला शक्यच नसेल यूडायस कोड टाकणे तर तुम्ही या ठिकाणी शून्य टाईपही करू शकता, पण यूडायस कोड शिक्षकांकडे तुम्हाला मिळेल, तो फोन करून तुम्ही विचारला पाहिजे। या ठिकाणी यूडायस कोड टाकल्यानंतर पहा पुन्हा संदेश येईल। आता यूडायस कोड टाकल्यानंतर त्यांच्याकडून संदेश येईल आपल्या शाळेचे नाव, तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात त्या शाळेचे नाव या ठिकाणी येईल। जर तुम्ही यूडायस कोड व्यवस्थित अचूक टाकला, न चुकता टाकला, तर तुम्हाला तुमच्या शाळेचे नाव दिसेल। पहा या ठिकाणी शाळेचे नाव आलेले आहे, माझा यूडायस कोड मी व्यवस्थित टाकलेला आहे, न चुकता टाकला, त्याच्यामुळे शाळेचे नाव बरोबर आलेले आहे। आणि पुन्हा नंतर आपल्याला एक सूचना विचारली आहे की जर या शाळेचे नाव दिले आहे ती जर तुमची शाळा असेल तर एक टाकायचे आहे, जर तुमचा शाळेचे नाव चुकीचे असेल तर समजायचं की शाळेचे नाव चुकीचे आले म्हणजे आपण यूडायस कोड टाकण्यात चुकले आहोत, म्हणून दोन क्रमांक टाकून सांगायचे की पुन्हा मला यूडायस कोड टाकायचा आहे। आणि तीन क्रमांक जर टाकायचे असेल तर यूडायस कोड अद्ययावत करण्यासाठी तीन क्रमांक टाकायचे आहे। यूडायस कोड आपण आधी योग्य अचूक टाकायचा आहे आणि त्यानंतर शाळेचे नाव आपला पत्ता व्यवस्थित आल्यानंतर एक क्रमांक टाईप करायचे आहे। एक क्रमांक टाईप केल्यानंतर पहा या ठिकाणी म्हणते आपली नोंदणी यशस्वी पूर्ण झालेली आहे, आता विद्यार्थी येथेच प्रत्येक आठवड्याला स्वाध्याय करू शकतील, त्यांचे शिक्षक त्यांना अजून खंबीरपणे मार्गदर्शन करू शकतील, हे फारच सोपे आहे, आपले स्वागत। म्हणजे आपल्या स्वाध्यायाला आपली नोंदणी झाली आहे आणि आता आपण स्वाध्याय सोडायला सुरुवात करू शकतो। त्याखाली पहा परत दुसरा एक संदेश आला आहे, स्वाध्याय सुरू करण्यासाठी कृपया एक विद्यार्थी निवडा, खाली दिलेला पर्याय काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय क्रमांक पाठवा। आता पहा या ठिकाणी तीन पर्याय दिले आहेत आपल्याला, आपण ज्या विद्यार्थ्याचे नाव दिले आहे तो त्या विद्यार्थ्याचे नाव एक क्रमांकाला आहे, जर आपल्याला दुसरा विद्यार्थी निवडायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी दोन क्रमांक टाकून आपण निवडू शकतो। म्हणजे एका घरामध्ये समजा दोन किंवा तीन भाऊ आहे असतील तर ते कितीही जण हा स्वाध्याय सोडू शकतात, फक्त काय करायचे या ठिकाणी दुसरा विद्यार्थी निवडायचा असेल तर दोन क्रमांक टाकायचे आणि माध्यम जिल्हा आणि ब्लॉक बदलायचा असेल तर तीन क्रमांक टाकायचे आहे। पुन्हा आता विद्यार्थी तोच ठेवायचा असेल म्हणून मी एक क्रमांक या ठिकाणी टाईप करून टाकले आहे। त्यानंतर पहा आता स्वाध्याय आला आहे, गणिताचा स्वाध्याय आला पहा, चला मॅथ्स आठवडा 8 स्वाध्याय सुरू करूयात। आपल्याला एक एक करून 10 प्रश्न विचारले जातील, फक्त आपले उत्तर म्हणून पर्याय क्रमांक पाठवा, पूर्ण उत्तर टाईप करू नका, शुभेच्छा। आता खाली सूचना विचारली, आपण सराव सुरू करू इच्छिता, स्वाध्याय सुरू करायचा असेल सोडवायला तर एक क्रमांक टाईप करायचा आहे आणि तो पाठवायचा आहे। त्यानंतर पहा आता प्रश्न यायला सुरुवात झाली आहे, 19 प्रश्न येतील, ते प्रश्न आणि त्याचे उत्तराचे पर्याय खाली आहेत, योग्य उत्तराचा पर्याय आपण टाईप करून पाठवायचा आहे। असे 19 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, प्रत्येक प्रश्नाचा उत्तराचा पर्याय तुम्ही पाठवायचा आहे आणि 10 प्रश्न सोडून झाल्यानंतर असा मेसेज येईल, पहा आपण दिलेल्या प्रश्नापैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली ते या ठिकाणी सांगेल आणि आपली उत्तरे कशी चुकलेली आहेत, कोणत्या प्रश्नाची उत्तरे चुकलेली आहेत तेही आपल्याला समजावून सांगणाऱ्या स्पष्टीकरणासहित या ठिकाणी PDF फाईल पाठवली जाईल। ती PDF फाईल आपण उघडून पाहू शकता, आपण कुठे चुकलेले आहे तेही आपल्याला कळेल, कोणता प्रश्न चुकला। पहा ही PDF फाईल प्रश्नांची आपल्याला आली आहे, ती आपण जतन करून ठेवू शकतो। आणि त्यानंतर पहा या ठिकाणी आपली सूचना आली, विषयावरील आपली समज सुधारण्यासाठी कृपया खाली दिलेला व्हिडिओ पहा, हे प्रश्न समजून सांगणारा व्हिडिओ या ठिकाणी दिलेला आहे, तो व्हिडिओसुद्धा आपण पाहू शकतो या लिंकला क्लिक करून।
या ठिकाणी पहा दीक्षा ॲप वरून समजून घेऊ। अशा प्रकारे स्वाध्याय या उपक्रमाचा उपयोग करून आपण दररोज स्वाध्याय सोडवू शकतो।